मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा आपणा सर्वांसाठी आपल्या प्रश्न उत्तरे सिरीजमधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये मी तुम्ही विचारलेल्या कायदेशीर प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करीत असतो. तुम्हाला देखील तुमच्या कायदेविषयक प्रश्नांची उत्तरे अशीच व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून तुम्ही विचारू शकता. प्रश्न उत्तरे सिरीजच्या पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच दिली जातील. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबर वर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉट रेझर मध्ये. पहिला प्रश्न आहे की फेरफारमध्ये झालेल्या चुकीची दुरुस्ती कशी करावी. बघा, प्रश्नाचे उत्तर घेत असताना ही एक बाब आपण जाणून घ्यायला हवी की एकदा का फेरफार तयार झाला आणि त्यामध्ये किंचितही चूक झाली तर तो संपूर्ण फेरफार चुकीचा होतो, म्हणजेच बेकायदेशीर होऊन जातो. ही एक गोष्ट आपण एका उदाहरणाने समजावून घेऊयात. समजून चालूयात की रमेशने त्याच्या वडिलांच्या मृत्यूपश्चात स्वतःचे आणि अन्य 5 वारसांचे नावे 7-12 उताऱ्याला मयताचे वारस म्हणून नोंद लावण्यासाठी अर्ज दिला. परंतु नजर चुकीने तलाठी यांनी फक्त 5 वारसांची नावे फेरफारला लिहिली आणि उर्वरित एका वारसाचे नाव लिहिण्याचे राहून गेले आणि मंडल अधिकारी यांनी देखील तो फेरफार प्रमाणित केला. तर अशा परिस्थितीमध्ये हा फेरफार चुकीचा तयार झाला असे आपण म्हणू शकतो. मग अशा चुकीच्या फेरफारची दुरुस्ती कायद्याने करता येत नाही. त्या उलट झालेला संपूर्ण फेरफार आपणास अगोदर रद्द करून घ्यावा लागतो आणि नवीन फेरफार नव्याने लिहून पुन्हा प्रमाणित करून घ्यावा लागतो. थोडक्यात समजून घ्यायचे झाले तर एखाद्या फेरफारमध्ये काही चूक किंवा काही दोष राहून गेला तर तो फेरफार दुरुस्त करता येत नाही. या उलट झालेला फेरफार RTS अपील दाखल करून रद्द करून घेऊन झालेली चूक दुरुस्त करून नवीन फेरफार नोंदणीसाठी दिला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे की साठे खताची मुदत किती असते. बघा, मुदतीच्या कायद्यामध्ये प्रत्येक कायदेशीर बाबीला ठराविक मुदत ठरवून दिलेली आहे. परंतु काही दस्तऐवज किंवा काही कागदपत्रे अशी देखील असतात की त्याच्याबाबतची मुदत त्या दस्तऐवजामध्ये लिहून घेणार आणि लिहून देणार हे ठरवत असतात. अगदी त्याचप्रमाणे साठेखत देखील एक असे दस्तऐवज आहे की ज्यामधील मुदत लिहून घेणार आणि लिहून देणार हेच ठरवत असतात. सर्वात प्रथम तर हे समजून घेतले पाहिजे की साठेखत म्हणजे काय असते आणि त्यानंतर आपणास हे समजेल की साठेखतामध्ये मुदत का आणि किती लिहिली जाते. साठेखत की ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲग्रीमेंट टू सेल म्हणतो, ते काही बाब भविष्यामध्ये घडेल आणि मग त्या ॲग्रीमेंटवरून किंवा साठेखतावरून खरेदी दस्त करून घेऊ यासाठी तयार केले जाते. समजण्यास थोडे कठीण वाटत असेल त्यामुळे एक उदाहरण घेऊन समजावून घेऊया. समजून चालूयात की रमेशने सुरेशची प्रॉपर्टी 1 कोटी रुपयांना घेण्याचे ठरवलेले आहे. परंतु रमेशजवळ आत्ता सध्या 50 लाख रुपयेच आहेत. परंतु रमेशला बँकेतून पुढील 3 महिन्यांमध्ये उर्वरित रकमेचे म्हणजेच 50 लाख रुपयांचे कर्ज मिळणार आहे आणि हे कर्ज प्रकरण होईपर्यंत आणि रमेशला बँकेकडून 50 लाख रुपये मिळेपर्यंत सुरेश थांबण्यास तयार असेल तर अशा परिस्थितीमध्ये रमेश सुरेशसोबत एक दस्तऐवज तयार करून घेतो. यालाच आपण साठेखत म्हणजेच ॲग्रीमेंट टू सेल असे म्हणतो. या साठेखतामध्ये हे लिहिले जाते की अमुक असा व्यवहार आमच्या दोघांमध्ये ठरलेला होता, परंतु त्यापैकी अमुक एवढी रक्कम आज रोजी या साठेखताच्या वेळेस देत आहे आणि उर्वरित रक्कम बँकेतून कर्ज मिळाल्यानंतर म्हणजेच 6 महिन्यांनी देऊन या साठेखतावरून खरेदी दस्त करून घेणार आहोत. मग या ठिकाणी या साठेखताची मुदत 6 महिने एवढी आहे असे आपण म्हणतो. आता ही साठेखताची मुदत कधी कधी एखादी गोष्ट घडेल त्यावेळेस पर्यंतची असते. जसे की समजून चालूयात की रमेशने सुरेशची प्रॉपर्टी खरेदी घेण्याचे ठरवले आहे, परंतु सदरील प्रॉपर्टी पुनर्वसन जमीन असल्याने त्यासाठी सक्षम अधिकारी यांची परवानगी कायद्याने आवश्यक असते. मग अशा वेळेस साठेखतामध्ये असे लिहावे लागेल की पुनर्वसनची परवानगी मिळाल्यानंतर परवानगी आणणाऱ्या पक्षकाराने 1 महिन्याच्या आत दुसऱ्या पक्षकाराला लेखी कळवायचे आहे आणि त्यानंतर साठेखतावरून खरेदी दस्त होईल. म्हणजेच या दोन्ही उदाहरणांवरून आपल्या हे लक्षात येत आहे की एखाद्या साठेखताची मुदत ही त्या साठेखतामध्येच नमूद असते. पुढचा प्रश्न आहे की तलाठी यांनी नोटीस न देता फेरफार मंजूर केला आहे तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवता येईल का. साधारणपणे हा एक प्रोसिजरचा भाग आहे की एखादा फेरफार मंजूर करतेवेळी सर्व हितसंबंधितांना त्याबाबतची नोटीस काढली जाते किंवा सरकारच्या ऑनलाईन पोर्टल ई चावडीवर अशी नोटीस प्रसिद्ध केली जाते आणि यामधील कोणतीही प्रोसिजर न पाळता जर एखादा फेरफार मंजूर केला गेला असेल तर निश्चितच असा फेरफार अन्यायकारक असा असणार आहे आणि मग हा फेरफार ज्या व्यक्तीवर अन्याय करणारा असेल ती व्यक्ती असा विचार करते की चला ठीक आहे, फेरफार मंजूर झाला तर त्यावर अपील करता येईल. परंतु ज्या तलाठी यांनी त्यांच्या कामामध्ये कुचराई केली त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करता येईल का.
तर होय, परंतु पोलीस याबाबतची FIR घेत नसतील तर तुम्हाला भारतीय दंडसंहिता म्हणजेच IPC कलम 166 किंवा नवीन कायदा भारतीय न्यायसंहिता 2023 कलम 198 अन्वये फौजदारी न्यायालयामध्ये एक प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करून त्यामध्ये दाद मागावी लागेल. परंतु माझे वैयक्तिक मत याबाबत असे आहे की आपण हे अशा पद्धतीची फौजदारी केस वगैरे करणे टाळले पाहिजे, कारण यामुळे तुमचा पैसा आणि वेळ वाचेल आणि ही वेळ आणि हा पैसा तुम्ही त्या झालेल्या फेरफार विरुद्ध अपील दाखल करणेच लावले पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.